बंट्यान ह्या सगळा चुकीचा केल्यान. अहो राणे, यात आमच्या बंट्याची काय चूक? आज बंट्यामुळे सगळा पैसा हातातून निघून गेला आमच्या. हा हे मिस्टेक आहे. कुणीही त्याला मारू नका. असे लपंगे पुराव्या अभावीच निसटतात, पण बंट्याच्या कॅमेऱ्यामुळे आम्हाला याचा कबुली जबाबच मिळाला. तुमच्या नावाची नोंद असलेली डायरी ते देखील आम्हाला मिळाली. तुम्ही सगळे उद्या पोलीस स्टेशनला या आणि आपापले सगळे पैसे घेऊन जा. म्हणून मी म्हणतो ना, हे सगळं त्या बंट्यामुळे झालेलं आहे. नाहीतर काय, त्या मुलांना किती वेळा समजावलं, सारखं फोन मध्ये डोकं घालू नका, मग असं होतं. पण ऐकतात का अहो वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? आणि सारखं मोबाईल मध्ये लक्ष घालण्यासाठी त्यांना वेळ तरी असतो का? आता थोडाफार वेळ मिळाला की खेळतात मुलं मोबाईलची विरंगुळा म्हणून. पण मला खात्री आहे त्यांच्यापैकी कुणीही मोबाईलचा चुकीचा वापर करत नसणार. म्हणजे म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला, मी खोट बोलते? अयो, म्हणजे हे इंजुरी त्या मुलांमुळे झालं असतं की हो? हे काय ऐकते मी, हे समजा बंट्यामुळे झालं. जर हे बंट्यामुळे झालं असं जर तुम्हा सर्वांना वाटत असेल, तर मग मी एक काम करतो. आता बंट्यालाच बोलवतो, म्हणजे जे काय व्हायचंय ना ते समोरासमोर होऊन जाऊ दे. बोलवा त्याला, लवकर बोलवा. बंट्या, ए बंट्या. काय बाबा? अरे बंट्या, मालकांचं असं म्हणणं आहे की ते तुझ्यामुळेच स्मार्टफोनच्या नादी लागले. हो, मला मान्य आहे की मालकांना मोबाईलचा आणि इंटरनेटचा नाद आमच्यामुळे लागलाय. बघा, मी बोललो होतो ना, पण आम्ही त्यांना फक्त कमीत कमीत वेळात काम कशी करायची आणि जी माणसं आपल्यापासून दूर आहेत त्यांच्याशी टच मध्ये कसं राहायचं हे सांगितलं होत. आम्ही त्यांना मोबाईलचा अतिरेक करायला सांगितला नव्हता. आणि जर यांना झाला असेल तर आमच्यामुळे फायदाच झालाय. खोट वाटत असेल तर बघा की टीव्ही सापडला. अगं अगं, कुठे निघाली एवढ्या गडबडी? अहो, लाईटचं बिल भरायचंय ना. पापड लोणच्याची एवढी मोठी डिलिव्हरी होती ना, त्यात बिल भरायचं राहूनच गेलं. अहो, शेवटची तारीख आहे, चला मी पळते. हा किती गडबड करशील? अहो, गडबड करू नका, काय करू? अहो, आज बिल भरायची शेवटची तारीख आहे आणि हल्ली लगेचच वीज कापतात. हो, अहो मग काय, त्यांच्या त्या ऑफिस मध्ये जाऊन खेपा घालायला लागतात. कोणी सांगितलेच नसते उद्योग, त्यापेक्षा बिल भरून येते एकदाच. आणि त्यात आता लाईन किती असेल कोणास ठाऊ. अगं पण लाईनी तुम्हाला याची गरजच काय? अहो पण आता लाईन असताना पुढे पुढे जाऊन बिल भरायला आपण निर्लज्ज आहोत का? माझं म्हणणं असं आहे की बिल भरायला लाईनीत उभं राहण्यापेक्षा ते तू ऑनलाईन का नाही भरव? ऑनलाईन? अगं हो, मी तर आजकाल सगळी बिलं ऑनलाईनच भरतो. त्यानं हे असं उन्हातानात जायची वेळही येत नाही आणि एनर्जीही वाचते. नाही बरोबर आहे, पण पण मग त्यासाठी तो आधी लॅपटॉप लावा, मग काय ते डोंगल का फुंगल ते लावा, मग ते सुरू व्हायची वाट बघा. एवढ्या वेळात ना मी जाऊन बिल पण भरून येईल. अगं पण लॅपटॉप ऑन करायला सांगितलं कोणी तुला? अगं मोबाईल मध्ये इंटरनेट लावून घे की. मी पण माझ्या फोन मध्ये तसंच करून घेतलंय. अगं हे वापरायला लागल्यापासून माझी सगळी कामं कशी चुटकी सरशी होतात आणि मग इतर कामांना द्यायला मला भरपूर वेळ मिळतो. नाही तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण आता तरी मला जावंच लागेल ना बिल भरायला. अगं तेच तर मी म्हणतोय, या वेळेला मी माझ्या मोबाईल वरन तुझं बिल भरतो. खरंच? पण पुढच्या वेळेला मात्र तुझ्या मोबाईल वरन तू तुझं बिल भरायचं. काय झालं? बर, कंझ्युमर नंबर सांग बरं तुझा. आता मला सर्वांनी सांगा, यात चूक कोणाची, बंट्याची की मालकांची? नाही म्हणजे तशी चूक माझीच आहे. यांनी मला शिकवलं खरं, पण मला जोक्स वाचण्याची आणि गेम खेळायची चटकच लागली. हेच तर असतं ना,
अहो सगळ्या गोष्टी आपल्या फायद्यासाठीच तर असतात ना. पण काही लोकांना, तरुण तरुणींना या गोष्टीचा वापर कुठे थांबवायचा हेच कळत नाही. आणि आपल्यासाठी आपल्या फायद्यासाठी असणाऱ्या गोष्टींचा आपल्याला कधी त्रास होतो हेच कळत नाही. आणि आपण आपली चूक न शोधता टेक्नॉलॉजीच कशी वाईट आहे हेच शोधत बसतो आपण. हे अरविंद भाई, ये ना तर मी एकदम बराबर बात होते. हो, मी सगळ्यांसमोर मान्य करतो की चूक माझीच होती. रस्त्याने चालताना मी फोटो पाहण्याचा आणि जोक्स वाचण्याचा मोह टाळायला हवा होता. आज यांचं थोडक्यात निभावलं म्हणून ठीक, पण बाबांनो माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे. तुम्ही सगळेजण कामानिमित्त बाहेर असता, गाडी चालवताना कितीही महत्वाचा फोन असला तरी गाडी बाजूला उभं करून नंतरच फोनवर बोलावं. ट्रेनमध्ये, गर्दीत, रस्ता ओलांडताना मोबाईलचा वापर टाळा. याने फायदा तुमचाच आहे. होय होय, टेक्नॉलॉजीने मला खरंच खूप फायदा झाला. आणि यापुढे मी ठरवलंय त्याचा गैरवापर कधीच करणार नाही. अरे मिस्टर मेहता काय करते, फोन आला ना की बाईकवर असताना फोन घेते आणि अशा कानाला लावते आणि बडबड बडबड सुरू करते. आता त्याने असं केलं ना, मी त्याला चांगलाच बरोबर करणार आहे. हा आज व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचं प्रतीक असलेलं दिवस गो. जळल्या मेला तुमचा व्हॅन्टे लाईन काय का असाच काय तिची भंडार करीन बोलत होती. व्हॅन्टे लाईटिंग नाही गो, व्हॅलेंटाईन डे. तास्ता नावात काय हा, एकमेकांवरचा प्रेम सगळ्या जगा बोमलान दाखवायचा आणि दिवसभर धुडगुस घालायचं तास ना गो. माझे बाय तुका कोणीतरी ना चुकीची माहिती दिल्यानंतर आजचो ह्यो असो दिवस असा ना, एकमेकावर प्रेम करणारे एकमेकाक ना काहीतरी अशी गिफ्ट देतात. हो काय म्हणतात काय, म्हणजे तुम्ही माका गिफ्ट देतला. तुझ्या आऊजो घोवतो अगो, तुझ्याशी लगीन करून तुझ्या बापाची मी एदी मोठी गिफ्ट दिलंय आणि दुसरी कित्याक होई. चंची दादा, ए चंची दादा ऐक ना, व्हॅलेंटाईन्स डे चा अर्थ काय रे? अरे यार, ए प्यार और इश्क के बारे में तुम्हें क्या पता है? अरे जिनके सर हो इश्क की छाव, उनके पाव जन्नत होगी. चंची दादा, मी तुला व्हॅलेंटाईन डे चा अर्थ विचारला, तू दुसरंच काय बडबडतोस? अरे मी अर्थ सांगत होतो ना. अरे कसला डोंबलातला अर्थ, उगाच आपलं काय ते छाव पाव, एवढ्या साध्या सोप्या गोष्टीचा अर्थ सांगायला तू एवढा वेळ लावला आणि तेवढा वेळ लतिका ताईने काय करायचं? अरे हसता काय, आणि तुम्हाला काय माहिती रे व्हॅलेंटाईन डे? तुला माहिती आहे तर तू सांग ना. प्रेमात असलेल्या कपल्सना प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस आहे. तुमचं एखाद्या मुलावर किंवा मुलीवर जर प्रेम असेल ना, तर त्या दिवशी ते एक्सप्रेस करायचं. चूक, साफ चूक. चंची दादा, जास्तीत जास्त लोकांचा हाच गैरसमज आहे की व्हॅलेंटाईन डे हा फक्त कपलसाठी असतो. व्हॅलेंटाईन म्हणजे प्रिय व्यक्ती, मग ती कोणीही असू शकते, मित्र मैत्रीण, आई बाबा, काका काकू, कोणीही. आणि त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी हा दिवस असतो. सही रे बंट्या, तुला खरंच खूप माहिती आहे रे. इंटरनेट चंची दादा, इंटरनेट. मी कालच सर्व माहिती मिळवली आणि ठरवलं की सगळ्यांना याविषयी सांगायचं. ग्रेट मित्रा, ग्रेट. बर बंट्या, माझ अजून एक काम करशील? अरे बोल ना चंची दादा, तुझ्यासाठी काम करणार नाही तर कुणासाठी करणार ना? नाही म्हणजे कसं आहे ना मित्रा, मला लतिकाला भेटायचंय,
तिला गिफ्ट द्यायचं आहे, त्यात तू मला मदत करशील? चालेल, पण त्याच्या मोबदल्यात तू आमच्या बंटे टेलिव्हिजनला काय देणार? अरे सोन्या, तू म्हणशील ते दे। ठीक आहे, मग चंची दादा तुझं ऐका, आमची एजंट तन्वी करेल। लतिका ताई, अगं तन्वी हळूहळू किती धावशील, आणि काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, कुणी काही बोललं का तुला? नाही। अगं मग झालं तरी काय, आणि हे काय आणलं हातामध्ये? अगं व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, हॅपी व्हॅलेंटाईन डे। ओ सो स्वीट ऑफ यू तन्वी, अँड विश यू द सेम डिअर। थँक यू। बरं मी काय म्हणते तन्वी, हे सगळे गिफ्ट्स, व्हॅलेंटाईन डे विश, हे तुझ्याकडून की बंटा गँगकडून? नाही। अगं मग कोणी दिलं हे सगळं? चंची दादाकडून। काय चंचीने? अच्छा, म्हणजे हे आडून आडून गिफ्ट द्यायचं असा विचार आहे तर? अगं पण मी काय म्हणते तन्वी, मी काय त्याची गर्लफ्रेंड आहे का, त्याचं व्हॅलेंटाईन डे विश आणि गिफ्ट स्वीकारायला? मी काही गिफ्ट वगैरे स्वीकारणार नाही आहे। तू एक काम कर तन्वी, हे सगळे गिफ्ट नेऊन त्याला रिटर्न दे आणि त्या तोंडावर मार। अगं पण तोंडावर मारल्यावर त्याला लागणार ना तन्वी। अगं लतिका दीदी, तुला ना व्हॅलेंटाईन डेचा खरा अर्थ माहितच नाही। अगं लतिका ताई, आजचा दिवस फक्त कपलचा नाहीये, आणि तू आहे ना व्हॅलेंटाईन डेचा वेगळा अर्थ घेतेस। तू ना, तू नेटवर सर्च कर, म्हणजे तुझे बरेचसे गैरसमज दूर होतील। बंट्या, की तू नको ते मला सांगू नकोस। मी निघाल। बंट्या अरे थांबव तिला। नाही मी नाही थांबवणार तिला। अरे पण तिला कोण थांबवणार मग? चंची दादाच तिला थांबवेल। लतिका, अगं हे लतिका, लतिका, अगं हे लतिका, हे लतिका, हे माझं व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट एक्सेप्ट कर ना। चंची, अरे व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट कुणी असं दुसऱ्याच्या हातातून पाठवत का? अगं खरं सांगायचं तर माझी हिम्मतच होत नव्हती, म्हणून असा पळपुटेपणा। ओके लतिका, लतू, मी मी यावेळेस नंतर सांभाळून करणार सगळं, म्हणजे पुढच्या वर्षी मी हे व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट तुला असं गुडघ्यावर बसून दे। आणि यावर्षी काय? हो सॉरी फॉर यू लतिका। चंची, ए चंची, काय चाललंय? काय चाललंय लतिका? काय काय नाही, आपलं तुपलं काय लावलंय? नाही तुम्हाला भावा बहिणींना गप्पा मारायच्या असतील, पण तिकडे बाजूला उभं राहून मला रस्त्यात काय चाललंय? भाऊ बहीण, हो भांडारकर काकू, भाऊ बहीण कोणाला म्हणताय? भाऊ बहीण आहे तर काय रे, पाय मोडला मेला तू? भाऊ तो मोडू दे, गिफ्ट मोडलं असेल त्याचं का? पाय मोडला त्याचं काही नाही, मला मारू नका, मला मारू नका। हे बघा मी 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 भाऊ काय मेहता काय बरा असं नाही बाबा। अरे तिकडे काय बोर्ड लागलाय तो बघितला काय? नाही बघितला। अरे तिकडे अशा बोर्ड लागलाय की व्हॅलेंटाईनला कशा खुश करते ते सांगा, त्याला कशा चांगला गिफ्ट देते ते सांगा, आणि स्पेशल बक्षीस जिंका, अशा बोर्ड लागलाय। हल्लीच्या पोरांचा काय खरा नाही, काय करतील याचा नेम नाही रे। अरे ते तर करणारच ना, त्यांच्या वय आहे, ते नाही करणार तर काय तुम्ही करणार? तुमच्या काय वय राहिला आता हे समजा करायचा? आणि तुम्ही केला तरी तुम्हाला झेपणार कुठे आहे? ते कशा आहे माझ्यासारख्या माणसाचं काम आहे व्हॅलेंटाईन बिलेंटाईन? मी कशा एकदम फिट पॅन्ट फाईन, सकाळी जॉगिंग संध्याकाळी जॉगिंग येते। नेता वय तुझा झाला असेल, माझा नाही, पण सगळ्यात चांगला गिफ्ट मीच देतलंय। अरे अरे बाबा इकडे ये, चान्स तर भेटेल ना बाबा, पण पहिला कोण बोलणार ते कोण ठरवणार? मेहता अंकल त्यांनी काय फरक पडतो, समजा तुम्हीच सगळं आधी सांगितलं आणि तुम्ही नेहमी सगळं कंजूसपणा केला असेल तर बक्षीस तुम्हाला नाही मिळणार। तुम्ही समजा लो काय असते ते अंडी अशाच गंमत करते आहे की नाही, आहे की नाही? अहो तो काय जा बोलता ना, आता 100% खरा बोलता। एक मिनिट एक मिनिट, आपल्याकडे आज वेळ फारच कमी आहे, त्यामुळे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आज तुम्ही काय गिफ्ट दिलं आणि कोणाला दिलं हे थोडक्यात सांगा।
अयो कमी शब्दातच सांगणार हा, आता माझच एक्झाम्पल घ्या. मला यांनी 10,000 कांजीवरमची साडी दिली की हे मनोरमा तुझी तर मजा असते हा, इतकी महंगी साडी. तिचा महंगा साडी दिसला तुला, पण मी एवढा महंगा डिनर सेट दिला तो नाही दिसला तुला. अरे साडी काय रोज वापरू शकते काय, डिनर सेट काय रोज वापरू शकते की नाही. अरे तू ना बरोबर बोलला, खरंच मी किती लकी आहे रे तुझ्यासारखा नवर आम्हाला भेटला ते. अरे पण किती रुपयाचं डिनर सेट दिल्या ना, तातरी कळलं ना आमका. 10,000 चा डिनर सेट आहे ते. वा मेहताजी, म्हणजे तुमचा आणि नायरचा स्कोर सेम आहे. आता बघूया कुणी कोणाला काय काय दिलंय ते. सगळ्यांचा अनुभव ऐकूयाच आपण, पण अरविंद भाई तर आपल्या साडीचा सेक्रेटरी आहे, त्याचा अनुभव स्पेशल असणार. अरविंद भाई सांगणे सांगणे. खरं सांगू का मेहता भाई, मी माझ्या मोहिनीला काहीही दिलेलं नाही. अयो खरच का ते. अगदी खरं मनोरमा आंटी. हे बंट्या बघ, तुझ्या बाबाच किती कंजूज आहे ते, हा आणि तू मला कंजूज कंजूज बोलते. मेहता भाई, बायकोला गिफ्ट द्यायला व्हॅलेंटाईन डेच असायला हवं असं मला वाटत नाही. प्रेम करण्यासाठी माझ्या लेखी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. बाई बाई कठीण आहे मोहिनी तुझं. नाही माझा नवरा इथे नसतो तरी मी त्याला पापड लोणची पाठवली आणि त्यांनी मला संत्रा बर्फी ती 2 किलो. एक मिनिट, मला यांनी गिफ्ट दिलंय आणि ते इतकं अमूल्य आहे की कुठल्याही स्पर्धेत हेच विजेते ठरतील. अगो काय गिफ्ट दिलंय आणि तातरी सा, काय तर आमका सुद्धा कळून दे ना एवढा काय अमूल्य होता. अहो तिला काय विचारता, तुम्ही तुमचं सांगा. असंही तुम्हाला काय गिफ्ट मिळणार आहे. काय गे, तुझ्यासारख्या भांडखोर बाईक मिळू शकता तर माझ्यासारख्या हजारांनी मिळतील गिफ्ट. काय म्हणालीस, मी भांडकुदळ? होय होय भांडखोर, तू तुझा अख्ख्या घराला भांडखोर. आहो आहो आजच्या दिवशी तरी भांडू नका. मोहिनी या भांडारकांनी आधी चालू केलंय ना. आहो मग तुम्ही थांबवा ना. बरं मोहिनी तुका काय गिफ्ट मिळाला तर सांग बघू. आज यांनी माझ्या आवडीचे कांदा पोहे स्वतःच्या हाताने बनवून मला खायला घातले. अरविंद भाई मस्त मस्त. अरविंद भाई एक मिनिट, या लाजण्या मुरडण्यात आपला महत्वाचा कार्यक्रम बाजूला राहतोय. ए बंट्या लवकर रिझल्ट सांग ना, नाही म्हणजे मी जिंकेल असं वाटत नाहीये, कारण व्हॅलेंटाईनला मी फक्त एक गिफ्ट आणि एकच चॉकलेट दिलंय ना. ठीक आहे माझ्या हातातल्या लिस्ट प्रमाणे आता कळेलच की प्रत्येकाने कसा कंजूसपणा केलाय ते. नाही अण्णांनी साडीवरती खोटा लेबल चिटकवलंय. 700 रुपयाच्या साडीवर 10,000 लेबल. अय्यो मेहता अंकलनी सेल मधून तो डिनरचा सेट आणला आणि स्वतःलाच म्हणाले 7% डिस्काउंट मिळाला. हे बायडीला कशाला सांगू. भांडारकर काकूंनी काकांना पाठवण्यासाठी पापड लोणच्याची 5-5 पाकिटं भरली होती. पार्सल पाठवताना त्यातली 4 काढून ठेवली. आणि राणे काका तर नुसते विचारच करत बसले की काय देऊ आणि काय नको. आणि विचार करण्यामध्ये दिवस कसा संपला हे त्यांना कळालंच नाही. मग आता सांगा कुणाचं नाव विनर म्हणून घोषित करू. मेहता अंकलच, राणे काकांच, मनोरमा आंटीच का भांडारकर काकूंच.
दुसरा विजेता आहे माझा बंट्या. हो आज माझा बंट्या जिंकलाय. एक मिनिट. बंट्याने आपल्या आईला जगातलं सर्वात बेस्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं. आई अशी जगातली एक निस्वार्थी व्यक्ती आहे जी आपल्या मुलाचं, आपल्या नवऱ्याचं, आपल्या सासू सासऱ्यांचं अगदी सर्व काही करत असते. दुःखात ती तुमच्या पाठीशी असते, अगदी कसलीही अपेक्षा न करता. तुम्ही तिला थँक यू म्हणा अथवा न म्हणा, पण ती तुमची आई असते. आणि म्हणून आज बंट्याने त्याच्या आईला अर्थात मोहिनीला थँक यू म्हटलंय. आणि तीच त्याचं बेस्ट व्हॅलेंटाईन आहे. क्या बात आहे बंट्या, आज आम्हाला खरा व्हॅलेंटाईनचा अर्थ कळला रे बाबा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का माझं बेस्ट व्हॅलेंटाईन कोण आहे? कोण? बंट्या. अरे वाह, बंट्यासाठी गिफ्ट आणायला पाहिजे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हे चला या. काय सेवा करू तुमची? नक्की करणार का? करणार. तुम्ही सांगणार आणि आम्ही करणार. फक्त हे कचऱ्याचं सोडून तेवढं बोला. जोपर्यंत माझी माफी मागणार नाही तोपर्यंत मी ते का सोडूचही नाही. अय्यो, माफी मागेल तेव्हा मागेल, तोपर्यंत आपण करायचं काय? काय करायचं म्हणजे ते कामावरून काढून टाकायचा. आपण दुसरे कचरेवाला ठेवायचा. जास्त पैसे गेले तरी चालतील, पण ते काढून टाकायचा. बरोबर आहे. अय्यो, केवढा उद्धट माणूस तू. तोंडावर बोलतो मी कचरा साफ करणार नाही म्हणून. राणे, आपण कोणतरी दुसरा कचरेवाला बघूया. आता झाला गेला, गुजरात बसा नको. ते कामावरून काढून टाकायचा. मी आता अरविंदला सांगतो, आपण कचरेवाला दुसरा शोधूया.